नमस्कार, मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण छानशा व्हिडिओमध्ये भेटत आहोत. पुन्हा गौराईचा आजचा शेवटचा दिवस आहे. दोरे घेण्याचा कार्यक्रम, मुलींचा उखाणे घेणे, मस्करी करणे, तसेच निमा कलेक्शनच्या साडीचे कलेक्शन आज आपल्यासाठी खास आपल्या ह्या व्हिडिओमध्ये गौराईनिमित्त घेऊन येत आहोत. तसंच दीदीच्या घरच्या गणपतीचं विसर्जन अगदी लास्ट वेळेत जाऊन कॅच केलेलं. चला तर मग बघूया. कालच्या व्हिडिओत आपण बघितलं की गौराईचं जेवण झालं, सवाष्ण जेवणं झालीत, आणि आता गौराईला शेवटच्या दिवशीच्या निरोपाच्या दिवशी दोरे देत आहोत. अरे हो हो, तुझं झालं वाटतं. विनर 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 भरलेली असते ना, त्यातलंच हळकुंड घेतात, नंतर सुपारी घेतात आणि खारीक घेतात आणि त्याचे तुकडे करायचे आणि त्याचे ओवायचं. इथे आघाळल्याचं पान टाकायचं, दुर्वा टाकायची, असे सर्व एक फूल बांधायचं आणि ते दोरे तयार केले जातात. आणि ते दोरे पुन्हा आता ही आपली घरची लक्ष्मी म्हणजे सून घेते आणि लक्ष्मीला वाहते. मग त्याआधी काय करायचं, हळदी कुंकू करून घ्यायचं. दोरे ज्या सगळ्या मुलींनी बांधले किंवा बायकांनी बांधले त्यांचं घेऊन एका भांड्यामध्ये म्हणजे पसरट भांड्यामध्ये ठेवून घेतलेले आहेत. आणि नंतर लगेचच हळदी कुंकू दिलेला आहे बायकांना. हळदी कुंकू दिल्यानंतर देवीची आरती म्हणायची. आरती म्हटल्यानंतर ते कसे व्हायचे ते तुम्हाला व्हिडिओत मी पुढे सांगते. नर हर कल्लीन झाला पद पंकज लेशा. जय देव जय देव हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे इकडे ठेव डोक्यावर. सात सात दोरे वेगवेगळे तयार केले आणि दोघं महालक्ष्मींना डोक्यावरून पायापर्यंत आणून पायाजवळ व्हायचे. तर आता उजव्या बाजूच्या आणि डाव्या बाजूच्या दोघं महालक्ष्मींना आता दोरे वाहून झालेले आहेत. हे बघा, आता दिदी वाहत आहे म्हणजे दोरे वाहून झालेले आहे. सगळ्या सवाष्ण पुन्हा लक्ष्म्यांजवळ जातात आणि ते दोरे उचलून आणायचे आहेत. पाच सवाष्णांनी हाताला हात लावून जायचं देवीजवळ. म्हणजे ना मुली खूप हसतात ह्या कार्यक्रमांना बरं का. म्हणजे हे खेळ खेळायला ना मजा येते मुलींना. ही पूजा आहे एक प्रकारची, पण मग वेगळं वाटतं जरा. शेगावचे गजानन महाराज, शिर्डीचे साई सागर रावांचं नाव घेते अद्वैत आणि आर्याची आई. छान छान छान. चला ये दीदी, तू ये मग काकू पासून असं स्टार्ट करू. या काकू. मंगल देवी मंगल मूर्ती, वंदन करते तुला आणि प्रकाश रावांचं नाव घेऊन अखंड सौभाग्य दे मला. खूप छान. संदीप रावांचं नाव घेते तुमच्या सर्वांचा मान. चला काही पण असं चलो सुरू हो जा.
एक दिवा दोन ज्योती, दोन शिंपले एक मोती, संदीप आणि माझी राहो अखंड प्रीती. वाव, मस्त टाय वाजला. रिंकू, दार समोर काढली रांगोळी सुंदर फुलांची, शैलेशाळांचं नाव घेते सुनमी वनकरांची. वाव, चला. अरे वाह, हिमालयाच्या पर्वतावर बर्फांच्या राशी राजेंद्रावांचं नाव घेते गौरीच्या धागे दोऱ्याच्या दिवशी. अरे वा, मला काढून घ्या फोटो पण. सोन्याचं मंगळसूत्र सोनाराने घडविलं बापूरावांचं नाव घेण्यासाठी. सर्व मुलींनी बहिणींनी सगळ्यांनी अडवलं. चांदीच्या ताटात फणसाचे गरे, संदेशजी दिसायचे बरे पण निघाले खरे. छान मौज मस्ती झाली. पण ना मी लक्ष्म्या उतरवायच्या वेळेस नव्हते, कारण मी घरी होते माझ्या इकडे. तर ते मात्र दीदीने करून घेतलं, तो व्हिडिओ काही मी शेअर नाही केलेला आपल्याला. आणि गणपतीचं विसर्जन गौरीबरोबरच दीदीने केलेलं आहे. तर आता इथे बघा, ते मात्र मला सापडलं, म्हणजे मी बरोबर वेळेवर पोचले म्हणून सापडलं, कारण मी घरी गेली होती ना दुपारी. लवकर या मंगल मूर्ती. त्याची जाण्याची वेळ अगदी नकोशी होऊन जाते, पण शेवटी आलेल्या पाहुण्याला निरोप द्यायचाच असतो. त्याची आई गेली, त्याला पण जायचंच आहे. तो मामाच्या घरी आलेला आहे गौराई बरोबर. तर माझ्या भाजीचं आहे हे निमाज कलेक्शन. तर तिने दीदीच्या इथल्या बिल्डिंगमध्ये खाली ना मस्त असा स्टॉल लावला होता. त्यांचं पण आज विसर्जन होतं बिल्डिंगचं, तर त्यामुळे. आणि कसं ॲड व्हायलाच पाहिजे ना, तर खूप साऱ्या आल्या. अगदी आम्हाला वेळच नव्हता सगळं असं व्हिडिओ वगैरे करायला. आम्ही पोचलो तेवढाच व्हिडिओ मी आपल्याला शेअर केलेला आहे. खूप साऱ्या अशा साड्या मात्र तिच्या आज विकल्या गेलेल्या आहेत. जवळजवळ 30 ते 35 साड्या तिने एकाच दिवसात विकलेल्या आहेत. हे काय साड्या विथ कॉम्बोमध्ये मिळेल, विथ साडी आणि ब्लाऊज. विथ साडी ब्लाऊज, अरे वा खूप मस्त. तुम्ही तुम्ही पण आलेले आहात प्रमोशनला. केले का ए आणली का ही साडी? साडी अक्कांच्या ह्याच्यातलीच आहे ना ही? आपल्याकडे मी साडी घातली, ही पण आणि साडी पण बघा. आणि ही कुठली आहे? बनारसी सिल्क. तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकतात, ऑनलाईन तुम्ही तिच्याकडनं मागवू शकतात. निमा कलेक्शन इन्स्टावर पण तिचं अकाउंट आहे, तिथेही तुम्ही टॅग करू शकतात. मला कुठली साडी हवी आहे तेही तुम्ही तिला सांगू शकतात. ह्या नंबरवर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला प्रत्येक प्रांताच्या साड्या मिळतील. तुम्हाला हव्या त्या प्रकारच्या साड्या ती उपलब्ध करून देऊ शकते, ब्लाउजेस पण. माझ्या भाचीचा स्टॉल असल्यामुळे, माझा घरचाच हा बिझनेस असल्यामुळे प्रमोशन वगैरे नाही. पण खरंच तुम्ही नक्की एकदा भेट द्या हा. तिला कॉन्टॅक्ट करण्यासाठी मी हा नंबर दिलेला आहे, ह्या नंबरवर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा आणि खूप सुंदर सुंदर साड्या मिळवा. आणि दीदी एकदम मदतीला लागलो, अक्कांनी पण भरपूर मदत केली. अक्कांच्या सगळ्या मैत्रिणी स्टॉलवर आल्या, प्रत्येकीने जवळजवळ साडी घेतली बरं का, म्हणजे माझ्या विहीनबाईंच्या बरं का. खूप मस्त असा सेल झाला तिचा आज, आणि खूप सुंदर साड्या आहेत. तुम्ही नक्की एकदा भेट द्या, किंवा फोनवरून तुम्ही कॉन्टॅक्ट करून तिच्याकडनं नक्की एकदा एक तरी साडी बघा घेऊन. की तुम्हाला आवडली ना, तुम्ही पुन्हा पुन्हा घ्याल. तर चला मग भेटूया पुन्हा छानशा ब्लॉगमध्ये. बाय.